ವಡಗಾಂ ವ್ಯಾಪ್ತಿಯ ನಾಲಾವನ್ನು ಒತ್ತುವರಿ ಮಾಡಿಕೊಂಡಿರೋದ್ರಿಂದ ಕೆಲವೆಡೆ ಅಂಗೋಲಾ ವಡಗಾಂ ಚರಂಡಿ ನೀರು ನೇರವಾಗಿ ಬಳ್ಳಾರಿ ನಾಲಾಗೆ ಹೋಗದೆ ಆನಂದ್ ನಗರದ ನಿವಾಸಿಗಳ ಮನೆಗೆ ನೀರು ನುಗ್ತಾ ಇರುವುದು ಇದೀಗ ಸ್ಪಷ್ಟವಾಗ್ತಾ ಇದೆ. ಸಿಡಿಪಿ ಯೋಜನೆಯಂತೆ ಈ ಚರಂಡಿ ನಿರ್ಮಿಸಬೇಕು ಎಂದು ಇಲ್ಲಿನ ನಿವಾಸಿ ಸುಭಾಷ್ ಪಾಟೀಲ್ ಆಗ್ರಹಿಸಿದ್ದಾರೆ. कित्येक वर्षापासून हा अंगोळ आणि वडगाव जे हाद आहे त्या आधीपासून जो रस्ता चौदापुढाच आहे हे नाल्याचं स्वरूप गटरेमध्ये गेलेलं आहे. पावसाळ्यामध्ये दरवर्षी पाऊस पडतो जोरात, त्यावेळेला जो बेळ्ळारला ना हा इथून पाणी जातं आहे, ते पुढे बेळ्ळारीचं पाणी जात नाही, ते रिवर्स परत इकडे येतं आहे. ते रिवर्स आल्यामुळे लोकांच्या घरांना पाणी घुसतं आहे. त्याच्यामुळे आम्ही काय म्हणतो आहे, जो आहे चौदापुढचा नाला त्या ज्या पहिलेपासून जो मॅपमध्ये आहे त्या मॅपप्रमाणे करावं. काही जणांनी याच्यावरती नाल्याच्या जागेवरती अतिक्रमण केलेलं आहे, त्या अतिक्रमण हटवून तो नाला जो आहे पहिलेपासून त्याप्रमाणे नाला करावा अशी आमची मागणी आहे. ಚರಂಡಿ ಮಾಡಿದ ನಂತರ ಬಲೆ ಮತ್ತು ಪ್ಯಾಕ್ ಮಾಡಬೇಕು, ಇಲ್ಲದೆ ಹೋದ್ರೆ ಮುಂದೆ ಅವಘಡ ಸಂಭವಿಸಿ ನೀರು ಹರಿಯತ್ತೆ ಎಂದು ನಿವಾಸಿ ಸಂತೋಷ್ ಪವಾರ್ ಆಗ್ರಹಿಸಿದ್ರು. ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿನ ಭೇಟಿ ನಿವೇದನ ದಿಲೇಲಾಪ್ರಮಾಣೆ ನಾಲಾ ಹಾ आणि पुरेश्वरी फर्स्ट क्रॉसमधून आमच्या आनंदनगर तिकडे जो नाला येतो आहे CDP प्रमाणे त्याप्रमाणे नालाला आम्ही संपूर्ण पाठिंबा आहे आमचा, आम्ही पूर्ण कोऑपरेट करायला तयार आहे. जर तसं नसेल तर जर आमच्या आनंदनगरमध्ये मीटिंग झाली होती अभय पटेलच्या साहेबांसोबत की जर तुमच्या गल्लीतील लोक ॲग्री असतील तर हा नाला आम्ही 60%च्यावर तर आम्ही हा समोरनं घेऊ शकतो आहे, तर त्या प्रकारेसुद्धा आम्ही रेडी आहे. खरं लवकरात लवकर हा प्रश्न सोडवावा असंच आमची प्रशासनाला विनंती आहे. परवा जे विजापूरला नाल्यात पडून 3 मुलं मिली ते सुद्धा घटना इथं होऊ शकते आनंदनगरमध्ये, कारण हा नागरी वस्तीतून नाला जातो. त्यासाठी आमची जिल्हाधिकाऱ्यांना ही सुद्धा मागणी आहे की हा नाला पॅकबंद किंवा त्याच्यावर जाळी बांधून पॅकबंद करावा आणि लवकरात लवकर हा पाण्याचा प्रश्न सोडवावा अशीच आमची मागणी आहे. आपलं नाव? माझं नाव संतोष शिवाजी पवार. ಸಿಡಿಪಿಗೆ ಬದಲಾಗಿ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಅಗದಿದ್ರಿಂದ ಮಗುವೊಂದು ಕಾಲು ಜಾರಿ ಗುಂಡಿಗೆ ಬಿದ್ದ ಘಟನೆ ನಡೆದಿದೆ ಎಂದು ಎಇಇ ಮುತ್ತೆನ್ನವರ್ ತಿಳಿಸಿದ್ರು. ರೋಡ್ ವ್ಯವಸ್ಥಿತ ಕರಾಯಲಾ ಪಾಹಿಜೆ, ಖಡ್ಡೆ ಮಾರುನ್ ಠೇವಲೇತ್ ಕಾಯ ರೋಡ್ ಓಕೆ ಇತ್ತಸ್ ಪಡಲೇ ಲಗ ಆಯ್ತೆ ಲಾಗಲೇ ಪಾಪಾಲಾ ಲೇ ದುಕತ ಕಾಲ ರಾತ್ರಿಗಾ ಇತ್ತಪ ಲಾಗಲೇ आणि आमचं कास पण तुटलंय 1500 होतं ते पण आणि लॉस झालंय. गाडीवरून जात होता काय तुम्ही घेऊन? हां स्कूटी मध्ये जात होतो. ಒಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಹೊಂಡ ಬಿದ್ರೆ ಈ ಹೊಂಡಕ್ಕೆ ಬೀಳದಂತೆ ಎಚ್ಚರ ವಹಿಸುವುದು ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಕೆಲಸ. ಆದರೆ ಈ ರೀತಿ ಮಾಡದಿದ್ದರೆ ಇಂತಹ ಅವಘಡಗಳು ಎದುರಿಸಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಮಹದೇವ್ ಪವಾರ್, ಕನ್ನಡಮ್ಮ, ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್, ಬೆಳಗಾವಿ.